नमस्कार बालमित्र, तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। गणित आणि विज्ञान रंजक पद्धतीने शिकण्यासाठी व पुस्तकाच्या व्यतिरिक्त उदाहरणांचा सराव करण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। टुडे वी विल लर्न पिक्टोग्राफ्स। व्हॉट इज मीन बाय पिक्टोग्राफ्स? We can see that a lot of information can be obtained from the picture in this table. Such tables which represent the information using pictures or icons are called pictographs or pictograms. इथे एक उदाहरण दिलं आहे बघा। टाइप्स ऑफ ट्री, नंबर ऑफ ट्रीज, मँगो, कोकोनट, पपया, ऑरेंज, चिकू, आणि इथे त्यांचे पिक्चर्स काढलेले आहे आणि इथे आपल्याला स्केल दिली आहे 1 picture = 10 trees। त्याच्यामध्ये मग आपल्याला खूप सारी माहिती मिळते। आता इथे मँगो, हाऊ मेनी मँगो ट्रीज, इथे आपण 1 picture = 10 trees, 1, 2, 3, 4, 5 multiplied by 10 मग किती 50 trees। देअर आर 50 trees ऑफ मँगो। हाऊ मेनी ट्रीज ऑफ कोकोनट, 1, 2, 3, 1 picture = 10 trees, मग 3 × 10 म्हणजे 30 trees। पिक्चर्स ऑफ पपया, आता पपयाचे पिक्चर किती आहे बघा, 1, 2, 3, 4, 1 picture = 10 trees, इथे 4 × 10 म्हणजे 40 trees। पिक्चर्स ऑफ ऑरेंजेस, 1, 2, 3, 4, 5, 6, 6 × 10 60 trees। ऑरेंजचे किती ट्रीज आहे, 60। चिकू, 1, 2, 3, 4 × 10 40 trees ऑफ चिकू। तर टोटल ट्रीज ऑफ, हाऊ मेनी टोटल ट्रीज ऑफ, आपण याचं जर काउंट केलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, म्हणजे टोटल जे आली 22 × 10 = 220 trees। देअर आर 1, 2, 3, 4, 5 टाईप्स ऑफ ट्रीज। बघा इथे 5 प्रकारचे फळांची झाडं दिली आहेत, त्यांची एकूण टोटल 220 आहे आणि प्रत्येकाची किती झाडं आहे याची माहिती आपल्याला याच्यावरून एवढी सारी माहिती मिळते। तर याला म्हणतात पिक्टोग्राफ्स किंवा पिक्चोग्राफ्स। आता एक आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, मेक अ पिक्टोग्राफ्स शोईंग इन्फॉर्मेशन। हां, इथे टाईप्स ऑफ गेम दिले आहे, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, क्रिकेट, खो खो, आणि प्लेयर्सचे नंबर्स दिले बघा, 16, 20, 12, 24। तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागते, इथे स्केल चूज करावं लागते। तर स्केल चूज करताना आपण काय करतो बघा, 60, 20, 12 आणि 24 याला कोणत्या संख्येने डिवाइड होते। तर आता आपण इथे जर पाहिलं तर याला 4 ने सगळ्या संख्यांना 4 ने भाग जातो, मग आपल्याला स्केल जी आहे ती काय द्यावं लागेल, स्केल काय द्यावं लागेल की 1 picture = 4 players, म्हणजे एका पिक्चरसाठी आपल्याला 4 players काढावे लागेल। आता याचा आपल्याला पिक्टोग्राफ्स काढायचा आहे। आता फुटबॉलचे 16 आहे तर 4, 4, 4, 4 जर आपण एक गट केला किंवा 4 ने याला डिवाइड केलं तर 4 येतात आणि आपल्याला याच्यासाठी पिक्चर चूज करावं लागेल। तर आता आपण याच्यासाठी स्माईल हा पण पिक्चर चूज करू शकतो किंवा प्लेअर आहे तर आपण असं पण पिक्चर चूज करू शकतो। सपोज आपण हा जर पिक्चर चूज केला तर फुटबॉलला इथे 16 आहे, 1 picture = 4 players, मग इथे आपल्याला किती काढावं लागेल, 4, 1, 2, 3, 4, म्हणजे फुटबॉलचे खेळणारे आपल्याला इथे 4 पिक्चर्स काढावे लागतील। आता हॉकी आहे,
हॉकीला किती आहे 20, मग 4 ने याला डिवाइड केलं, 4 5 जा 20, म्हणजे इथे आपल्याला किती विचार करावा लागेल, 5, 1 2 3 4 5. आता क्रिकेट आहे, क्रिकेटची 12 आहे, 4 ने याला डिवाइड केलं, 4 1 जा 4 3 4 3 जा 12, म्हणजे इथे किती पिक्चर काढा लागेल आपल्याला, 3. नंतर खो खो जे 24 आहे, मग 4 ने 24 ला डिवाइड केलं तर किती येतील, 6. म्हणजे आपल्याला किती पिक्चर काढा लागेल, 6. अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीचा पिक्टोग्राफ्स काढू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.